निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. भाजपाकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 1 आणि गाव पॅनलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपलं वर्चस्व कायम राखलं. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसलाय. आमदार नितेश राणे या सर्वांना वरचढ ठरलेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. देवगड मतदारसंघात भाजपाला बहुमत मिळालंय. देवगड तालुक्यात भाजपानं 17 ग्रामपंचायतींवरती सत्ता मिळवली आहे, तर 4 शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे 1 आणि गाव पॅनलकडे 1 ग्रामपंचायत आली आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये 9 भाजपा आणि 4 ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत, तर कणकवलीमध्ये 2 शिवसेना आणि 1 भाजपाकडे ग्रामपंचायत आली आहे. मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसलाय. मालवण तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींवर भाजपानं सत्ता मिळवली आहे, तर 1 ग्रामपंचायत शिवसेनेकडे आली आहे. कुडाळ तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर भाजपा, 4 शिवसेना आणि 1 ग्रामपंचायत गाव पॅनलकडे आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसलाय. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीवरती भाजपानं आपलं वर्चस्व मिळवलंय. तर भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासूरवाडी असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर सुद्धा भाजपाचं कमळ फुललंय. तालुक्यात 8 ग्रामपंचायती भाजपाकडे तर 3 ग्रामपंचायती शिवसेनेकडे आल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यात 2 ग्रामपंचायती शिवसेनेकडे तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनलकडे आली आहे. वेंगुर्ले तालुक्यात 1 शिवसेनेकडे आणि 1 भाजपाकडे ग्रामपंचायत आली आहे. एकंदरीतच जिल्ह्यात भाजपानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. प्रहार डिजिटलसाठी संतोष राऊळ, कणकवली. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.